बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. जरंडेश्वरवर ईडीची कारवाईचं प्रकरण आता समोर आलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये एक मोठी अपडेट समोर येते. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेलाही ईडीनं नोटीस पाठवली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं जरंडेश्वरला 85 कोटींचं कर्ज दिलेलं होतं असं समजतंय. पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष अजित पवार आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अधिक माहिती घेऊयात. अमोल कवीटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अमोल, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवारांच्या अडचणी तर वाढलेल्या आहेत, मात्र आता पुणे जिल्हा बँकेसमोर सुद्धा अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे, काय सांगशील या सगळ्याबद्दल? नक्कीच, आपल्याला माहिती आहे गेले काही दिवस हे प्रकरण गाजत आहे आणि याचा पुढचा अंक आपल्याला थेट पुण्यामध्ये पाहायला मिळालेला आहे. ईडीनं नोटीस यासाठी पाठवलेली आहे की जी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, जी गेली अनेक वर्ष अजित पवार यांच्या ताब्यात आहे, त्याच बँकेला 85 कोटींचं कर्ज दिलं या कारणासाठी ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. अजित पवार स्वतः अध्यक्ष नसले तरी सुद्धा अजित पवार यांचं निर्विवाद वर्चस्व या संस्थेवरती आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतंय. त्यामुळं पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध ईडी असं काही संघर्ष रंगतोय का हे आपल्याला पाहावं लागेल. आणि इतकंच नाही तर हे जे कर्ज दिलेलं होतं ते नियमानुसारच दिलेलं आहे अशा प्रकारचा खुलासा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी केलेला पाहायला मिळतो. मात्र तरी सुद्धा राष्ट्रवादीच्या बँकेला ही नोटीस. अगदी अमोल, अमोल मी तुम्हाला थांबवतोय थोडस. आपल्या सोबत पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात आहेत. रमेशजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईडीनं नोटीस बजावलेली आहे जिल्हा बँकेला, काय या संदर्भात तुम्ही सांगाल? कशा संदर्भात? चौकशीला बोलवलेलं आहे का किंवा चौकशी होणार का, याबद्दल काय सांगण्यात आलंय? नोटीस जरूर आलेली आहे आणि त्यासाठी गेल्या 10 वर्षापासून जरांडेश्वर कारखान्याला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज देते. ती कर्ज देत असताना म्हणजे जे नाबार्डचे नियम रूल्स रेग्युलेशन जे आहे, एमएससी बँकेचे रूल्स रेग्युलेशन आहे आणि सहकार खातं महाराष्ट्राचं यांची जी काही धोरणं आहेत, जी काही कायदे आहेत, कानून आहेत आणि बँकेने केलेले धोरण याला अनुसरूनच आत्तापर्यंत कर्ज वाटप हे केलेलं आहे. त्याच्यात कुठेही काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. जे आणि गेली 10 वर्ष रेग्युलर कर्ज दिलं जातं, रेग्युलर ते फेडलं जाते, एक नया पैसाही कधी थकित नाही आहे. त्यामुळे बँकेने जे काही केलेलं आहे ते अतिशय करेक्ट आणि योग्य केलंय. अगदी रमेशजी, जरंडेश्वर कारखान्याला दिलेलं कर्ज हे कायदेशीर आणि योग्य पद्धतीने दिलेलं आहे, यामध्ये काहीच काळबेर नाही असं तुमचं म्हणणं आहे? 100% मी सांगतो, 100%. चौकशी झाली तरी चौकशीला बँक आणि अध्यक्ष म्हणून सामोरं जायला तुम्ही तयार आहात? हे बघा, काय चौकशी करायची ते करू द्या ना. आता आमची नोटाबंदी तर कितीतरी चौकशी केली, 2 वर्ष माझे पैसे घेतले नाहीत. ईडी आलं, सीबीआय आलं, फार नाबार्डनं तपासण्या केल्या, सगळं खातं ना खातं चेक केलं, पण काही न सापडलं त्यांना पैसे घ्यावे लागले ना. आमच्या बँकेत दादांच्या नेतृत्वाखाली एवढी शिस्त आहे की थोडं सुद्धा तिथं चुकीचं काही केलं जात नाही, काही सुद्धा नाही. अगदी रमेशजी, धन्यवाद. तुम्ही साम टीव्हीशी बोलला त्याबद्दल आपण बघितलं. रमेश थोरात आपल्यासोबत होते, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष. ते म्हणतायत चौकशी झाली तरी सगळ्या चौकशीला सामोरं जायला आम्ही तयार आहे. मागच्या 10 वर्षांपासून या कारखान्याला आम्ही कर्ज देतोय आणि कोणत्याही प्रकारचा गैरकारभार्य कर्ज देताना केलेला नाही आहे.